31 मे 1725 अहमदनगर येथे जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात माणकोजी व सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्याच्या पोटी तडफदार तत्वज्ञानी अशा अहिल्याबाईंचा जन्म झाला. आपल्या वडिलांकडूनच त्या लिहायला वाचायला शिकल्या. वयाच्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह होळकर घराण्याचे युवराज खंडेराव होळकर यांच्याशी झाला. त्यांच्यातील सर्जनशीलता, महत्वाकांक्षा आणि हजरजबाबीपणा पाहून इंदूर संस्थानाचे कर्तबगार सुभेदार मल्हारराव होळकर प्रभावित झाले आणि म्हणूनच कुशाग्र बुद्धीच्या सुनबाईंवर मल्हाररावांनी प्रशासनातील महत्वाच्या पत्रव्यवहारांची जबाबदारी सोपवली. मल्हाररावांकडून मिळालेली सामाजिक न्याय व समतेची शिकवण अहिल्याबाईंसाठी आयुष्यभराची शिदोरी ठरली. या प्रवासात वयाच्या 28व्या वर्षी अहिल्याबाईंना वैधव्याला सामोरं जावं लागलं. कुंभेरच्या लढाईत खंडेराव होळकर धारातीर्थी पडले. अशा या दुःखाच्या प्रसंगी मल्हारराव होळकर मात्र अहिल्याबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी अहिल्याबाईंना राज्यकारभार सांभाळण्यासाठी सक्षम केले. पुढे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदूरच्या राज्यकारभाराची पूर्ण जबाबदारी अहिल्याबाईंनी स्वीकारली. त्यांनी प्रशासनात न्याय, समानता व प्रगती यांना महत्व दिलं. कायद्यांमध्ये परिस्थितीनुसार महत्वाच्या सुधारणा करत न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणली. कर पद्धती सौम्य केली. गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. यानंतर इंदौरमधून आपल्या सत्तेचे केंद्र हलवत राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर येथे राजधानी स्थापन करत तिथे देखील आपल्या उत्तम प्रशासनाचे दाखले दिले. नदी घाटांची निर्मिती करणे, धर्मशाळा व रुग्णालयांची उभारणी करणे, शिक्षण संस्थांची स्थापना करणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे यांसारखी प्रजाहितवादी कामे त्यांनी केली. अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभारासोबतच प्रसंगी अनेक लढायांचे नेतृत्व देखील केले. स्त्रियांना सक्षम करत त्यांची सेना उभारून संपूर्ण जगाला त्यांनी नारी शक्तीचा परिचय करून दिला. माता अहिल्या देवी यांनी ज्या प्रकारचा राज्यकारभार चालवला, खऱ्या अर्थानं देशाच्या इतिहासामध्ये जसं छत्रपती शिवरायांचं उदाहरण आपण देतो की न्यायप्रिय राजा, तशाच प्रकारचं न्यायप्रिय अशा प्रकारचं शासन हे राजमाता अहिल्या देवींनी चालवलं आणि कुठलाही भेदभाव न करता सामान्य असलेल्या आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हा प्रयत्न त्यांनी केला.